मूर्तिजापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी कुचकामी ठरणारे मोबाईल केले परत मूर्तिजा पूर तालुक्यातील संपूर्ण गावातील अंगणवाडी सेविकांनी मूर्तिजापूर येथे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष दुर्गताई देशमुख व मूर्तिजापूर आयटक अंगणवाडी सेविका संघटक प्रशांत कडू यांच्या मार्गदर्शनानुसार व कल्पनाताई कडू यांच्या अध्यक्षतेखाली शासनानं ऑनलाइन कामकाजासाठी अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल कुचकामी ठरले आहेत या मोबाईलची वॉरंटी संपलेली आहे नेहमी हँग होतात बंद पडतात डिस्प्ले जात राहतो गरम होतात व अनेक त्यांच्यामध्ये तक्रारी येत राहतात असे अनेक प्रकार घडतात त्यामुळे मोबाईल दुरुस्तीचा खर्च अंगणवाडी सेविकांना करावा लागतो याकरता अंगणवाडी सेविकांनी राज्यभर सतरा ऑगस्ट पासून मोबाईल परत करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे मूर्तिजापूरात बुधवारी पंधरा सप्टेंबर रोजी मूर्तिजापूर बालविकास प्रकल्प कार्यालयासमोर मोबाईल परत करण्याचा संकल्प करून त्यांनी मोबाईल परत केले मात्र एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी आयुक्त बालविकास प्रकल्प दडपशाही करीत परिपत्रक काढल्यानं मोबाईल परत घेतले नाहीत त्यामुळे कार्यालयाबाहेर अंगणवाडी सेविका या परिपत्रकाची होळी केली आहे या अंगणवाडी सेविकांनी चोवीस सप्टेंबर रोजी देशव्यापी संप करण्याचा इशारा केलेला आहे अंगणवाडी सेविकांना केंद्र सरकार व राज्य सरकार या दोन्ही सरकारला वारंवार माहिती पाठवावी लागते त्यासाठी चांगल्या कंपनीचा मोबाईल असणं गरजेचं आहे केंद्र शासनानं जुन्या कॉमन एप्लिकेशन एप्स बंद करून नवीन पोषण ट्रॅक कर अॅप दिले आहेत त्यामध्ये सर्व माहिती इंग्रजीतून भरावी लागते मात्र मातृभाषा मराठी असल्यानं व नियुक्तीच्या वेळेस शिक्षणाची अड दहावीच्या आसपास असल्यामुळे पोषण एप्समध्ये माहिती भरताना दुसऱ्याकडून माहिती भरून घ्यावी लागते कारण इंग्रजी भाषेचं ज्ञान परिपूर्ण नसल्यामुळे अशा वेळेस मात्र माहिती भरत असताना दुसऱ्यापासून माहिती भरून घ्यावी लागते यासाठी पैसा खर्च होतो आपली मातृभाषा मराठी आहे आणि मातृभाषा मराठी असल्यामुळे मराठी भाषेतूनच शालेय पोषण ट्रॅक ऍप्स देण्यात यावे शालेय पोषण ट्रॅक ट्रॅकर ऍप्स अंगणवाडी सेविकांवर लादलेला आहे इंग्रजी न येणाऱ्या अनेक सेविकांना त्यात माहिती दुसऱ्याच्या मदतीशिवाय भरणे अशक्य होत नाही शक्य होत नाही दैनंदिन कामकाज भरण्याची पद्धत अतिशय किचकट आहे त्यामुळे ताण वाढत राहतो मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष कल्पना कडू शारदा वानखडे दुर्गाताई देशमुख इंदिराताई चुडे सारिका आढाऊ शाली शिलाताई देनवघरे चंचला भगत वर्षा इंगळे चित्रा वहिले पद्मा खंडारे भावना वाकोडे प्रतिभाताई बोळे भारती हरणे ज्योती गावंडे रत्नाबाई गायगोले राजकन्या भटकर घोलेताई कल्पना तांबडे शिलाताई खोकले सरलताई वाट माया पाटील सविता धर्माळे अन्नपूर्णा वासनिक सुवर्णा घाटे सचित्रा इंगोले मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व उपस्थित अंगणवाडी सेविका व आंदोलनात सहभागी झाल्या होत्या